गेलो नाही याचा मला समाधान संसदेच्या उद्घाटनानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया पंतप्रधान मोदींनी आज नवीन संसद भवनाचा उद्घाटन केला तमिळनाडूच्या अध्यानम संतांनी संपूर्ण विधीपूर्वक विधी पार पाडला पंतप्रधान मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला पूजेला बसले होते धार्मिक विधीनंतर अधीनस्थ संतांनी संगोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांकडे सुपूर्द केला या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे मी कार्यक्रम सकाळी पाहिला मला समाधान वाटतं की मी गेलो नाही असं त्यांनी म्हंटलय माझी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेली संकल्पना आणि आत्ताची परंपरा फार वेगळी आहे आपण मागे चाललोय का विज्ञानाशी तडजोड करता येत नाही जी जुनी बिल्डिंग आहे त्यांच्याशी आमची बांधिलकी आहे या बिल्डिंगची चर्चा काही मर्यादित लोकांसाठी होती का असे प्रश्न शरद पवारांनी यावेळी उपस्थित केले संसद उद्घाटनाच्या कार्यक्रमाला राष्ट्रपती उपराष्ट्रपती यांना बोलावलं पाहिजे होत त्यांच्या भाषणातून अधिवेशन सुरू होत असते राज्य सभेचा मी सदस्य आहे त्याचे प्रमुख उपराष्ट्रपती आहेत त्यांची उपस्थिती दिसली नाही हा कार्यक्रम मर्यादित लोकांसाठी होता का काय असं वाटतं अमित शाह यांनी सगळ्यांना बोलावलं असं सोहळा नियोजन करून करायला पाहिजे होता कदाचित माझ्या घरापर्यंत निमंत्रणाचं पत्र आलं असेल पण माझ्या हातात आलं नाही असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे